राज्याच्या जल आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. जल आराखडा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही जल परिषद बैठक झाली. कृष्णा, तापी, नर्मदा महानदी, पश्चिम वाहिनी नदी, गोदावरी खोरं यांच्या पाण्याचं नियोजन करण्याबाबत यात निर्णय घेतला गेला. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, नेमकं या परिषदेत काय झालं, या बैठकीत काय झालं, काय नेमका निर्णय या बैठकीत झाला? बैठक या निमित्ताने झाली आणि ज्या नद्यांचा आता तू उल्लेख केलास, कृष्णा, तापी, नर्मदा किंवा गोदावरी, या खोऱ्यांमध्ये किती पाणी आहे याचा अभ्यास या संदर्भात केला गेला किंवा याबद्दलची आकडेवारी पुढे आली. तसंच किती धरणं या खोऱ्यांमध्ये किंवा या नद्यांवर बांधणं आवश्यक आहे पाणी अडवण्यासाठी, किंवा आतापर्यंत धरणं बांधले गेलेत तर मग पाणी अतिरिक्त पाणी कुठे डायव्हर्ट करायचं, अशा पद्धतीची चर्चा या संदर्भात झाली. साधारण राज्यामध्ये 5000 टीएमसी पाणी ह्या सर्व नद्यांच्या जलखोऱ्यामध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त 1500 टीएमसी, जवळपास 25-30% पाणी हे फक्त अडवलं जातं, तर उर्वरित जवळपास 3500 टीएमसी पाणी हे समुद्रात किंवा दुसऱ्या ठिकाणी वाहून जातं, महाराष्ट्राबाहेर वाहून जातं. त्या पाण्याचा आपण काही उपयोग करत नाही, तर या पाण्याचा उपयोग कसा करायचा, कुठे आणखी धरणं बांधणं गरजेचं आहे, हे पाणी किती प्रमाणात अडवलं पाहिजे या सर्वांवर चर्चा झाली. या संदर्भातला आराखडा तयार झालाय, त्यातले आणखी डिटेल्स जरी काय नसले तरी राज्यातील नद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा झाली आणि त्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. एक मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद अमित या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.